राज्यात पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून निवडून येणार आहे, त्यासाठी सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची परभणी जिल्ह्यात रणधुमाळी सुरू असून आपापल्या पॅनलचे कसे उमेदवार निवडून येतील याकडे सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इतकं असतानाही मात्र जिंतूर तालुक्यातील वसा येथील 5 प्रभागातील 13 उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्यामुळे हे गाव सध्या चर्चेचा विषय बनलाय. परभणी जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पक्षीय राजकारण रुसवे फुगवे व वारेमाप खर्च याला मुठमाती देऊन जिंतूर तालुक्यातील वसा येथील ग्रामस्थांनी सरपंच पदासह ग्रामपंचायत निवडणूक करण्यात यश मिळवले आहे. या गावाची लोकसंख्या 10,000 असून एकूण मतदान 4,000 आहे. तसेच फुले शाहू यांचे विचारवंत म्हणून ओळख असलेले रामभाऊ राऊत यांना पहिल्यांदाच बिनविरोध सरपंच होण्याचा बहुमान मिळाला असून गावातील 5 प्रभागातील 13 सदस्य सुद्धा सर्वानुमते बिनविरोध निवडून आले आहेत. यात 7 महिला असून सर्व सदस्य नवखेच आहेत. हे विशेष ग्रामस्थांच्या सतर्कतेने व गावातील एकजुटीमुळे जेवढा जागा तेवढेच अर्ज भरायचे असा प्रस्ताव ग्रामस्थांच्या वतीने ठेवण्यात आला होता. आम्ही सर्व गावामार्फत बिनविरोध निवडून दिलं. त्याच्या मागील उद्देश म्हणजे गावाचा सर्वांगीण विकास तर होणारच. त्यांचं जे पूर्वीचं कार्य होतं, त्यांनी जे शाळेचं शैक्षणिक कार्य केलं, ते शैक्षणिक कार्य इतकं अनमोल आणि योगदान गावातला आज प्रत्येक विद्यार्थी आज कुठल्या ना कुठल्या तरी पोस्टवर 12वीपर्यंतची इथं सुविधा आहे. 12वीपर्यंतची या खेडेगावात सुविधा असल्यामुळं आज तो विद्यार्थी कुठं ना कुठंतरी एखाद्या पोस्टवर असतोच. त्यामुळं विद्यार्थ्यांसाठी त्यांचं हे जे शैक्षणिक कार्य आहे ते अलौकिक आहे. आता राहिला ते या वेळेस राजकीय क्षेत्रात आले आणि राजकीय एकदम परखड आणि स्पष्टवादी आहेत, त्यामुळे ते त्यांच्या विचारापासून दूर जाणार नाहीत आणि त्यांचे जे विचार आहेत ते गावासाठी जे काही सत्कार्य करणार आहेत ते नक्कीच करणार आहेत. मार्फत त्यांना बिनविरोध म्हणून निवडून देण्याचा मान दिला. हे जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे होतं ते नक्कीच आणतील. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागासुद्धा जी काही ग्रामपंचायतची जागा आहे ती भरपूर जागा आहे आणि ती त्या जागेत ते नक्कीच लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आणलं म्हणजे जे काही बाहेर जाण्याचा प्रश्न आहे, मग ते स्त्रियांचा असो किंवा एखादा इमर्जन्सी पेशंट असो, तो प्रश्न या ठिकाणी 70-80% सॉल्व्ह होईल. या बिनविरोध निवडणुकीमुळे आदर्श गावाच्या दिशेने या गावाची वाटचाल सुरू झाल्यासारखे वाटत असून सर्वत्र या निवडीची चर्चा होत आहे. स्वच्छ सुंदर तंटामुक्त आणि आदर्श गाव म्हणून वासाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव पुढे राहणार असे मत सरपंच आणि नवीन सदस्यांनी जीवन न्यूजशी बोलताना व्यक्त केलंय. गावाच्या विकासासाठी मूलभूत ज्या गरजा आहेत, अन्न वस्त्र आणि निवारा, त्यामध्ये आता पाणी ही एक महत्त्वाची गरज आहे. कारण पर्जन्यमान ही वर्षभर कमी होत आहे आणि म्हणून गावातला थेंब हा पडणारा गावातच जिरला पाहिजे. अशा प्रकारची मूलभूत योजना या पंचवार्षिक योजनेमध्ये जिथं जिथं पाणी अडवता येईल, जिथं जिथं शक्य आहे अशा ठिकाणी व्यवस्थित बंधारे गावकऱ्याच्या सर्वांच्या मदतीने ग्रामपंचायतच्या सर्वांच्या सहकार्याने निश्चित बंधारे बांधण्याचा प्रयत्न हा पहिल्यांदा होईल. आणि गावाच्या शिवार आवाढव्य शिवार आहे, शेती तशी उत्तम आहे, कष्ट करणारे देखील उत्तम आहेत, शेतीची मशागत उत्तमरित्या करतात, भरघोस पीक पण काढतात आणि म्हणून गावातला प्रत्येक शेतकरी हा निश्चित पाण्यापासून वंचित राहू नये. त्या शेतकऱ्याच्या शेताला गावामध्ये परिसरामध्ये पडणारा पाण्याचा थेंब हा या ठिकाणी आडल्यानंतर त्याच्या विहिरीला पाणी मिळेल, बोरला पाणी मिळेल आणि एकंदर या ठिकाणी हरित क्रांतीचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल. जिथं जिथं शक्य असेल त्या त्या नाल्यावर बंधारे बांधण्यात येतील हा पहिला संकल्प आमचे माननीय रामभाऊजी राऊत साहेब यांनी आपल्या विचारधारेमध्ये पहिल्यांदा या कामाची संकल्पना नियोजित हृदयामध्ये घेतलेली आहे आणि ती निश्चितपणे पूर्ण होईल. प्रतिनिधी नईम सय्यद, जीवन न्यूज, महानगराची लाईफ लाईन, परभणी.